Hello students, how are you? Hope you all are doing good. Students, in last part, we learn about the introduction. So, in this part, we will learn about this point, community health. After that, we will learn importance of community health, then wholesome life and tobacco consumption. So, let us start. So, first of all, we will see about the community health. Now, what is community health? Community health manje kay? बघा कम्युनिटी हेल्थ म्हणजे तुम्ही आरोग्य किंवा स्वस्थ राहण्यासाठी काय काय करता तर चांगले चांगले अन्न खाता किंवा सात्विक अन्न खाता किंवा एक्सरसाइज करता वेगवेगळ्या घाणेरड्या सवयी आहेत ते दूर ठेवून साधं जीवन जगता. सो त्याच्यामुळे काय होतं हे तुमचं जे वैयक्तिक जे हे होत असतं किंवा तुमची सेल्फ डेव्हलपमेंट होत असते. पण वॉट अबाउट द कम्युनिटी? आता तुम्हाला एकट्यालाच तसं राहून जमेल का? तर नाही. आपल्या सगळ्यांना कम्युनिटीमध्ये हे सगळं करावं लागेल किंवा कम्युनिटीची हेल्थ वाढवायला लागेल तेव्हा आपली पण हेल्थ चांगली राहील. तर बघा आता कम्युनिटी हेल्थमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी येतात. तर बघा एकटं ह्या सगळ्या गोष्टी केल्याने पण खूप मोठा फरक पडतो कम्युनिटीवर. बघा तुम्ही जर एकट्याने जर असा विचार केला की मी कचरा बाहेर फेकणार नाही किंवा मी इन्फेक्शियस डिसीजेस ज्याच्यामुळे होतात त्याचे कारणं काय आहे ते शोधून काढून ते नाही करणार अशा सगळ्या गोष्टी जर आपण केल्या तर बघा याला पण परिणाम पडणार आहे. कम्युनिटी हेल्थला पण त्याचा वेगवेगळा परिणाम पडणार. बघा इन्फेक्शियस डिसीजेस किंवा इन्सेक्ट्स ह्या सगळ्या गोष्टी किंवा त्याच्या म्हणजे काय म्हणू शकतो आपण कम्युनिटीला जे थ्रेट करणारे जे आहे काही काही डिसीजेस इन्फेक्शियस डिसीजेस आहे किंवा इन्सेक्टमुळे होणारे डिसीजेस आहे अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्या कशामुळे होतात? त्या होतात क्लिनलीनेस प्रॉब्लेममुळे या सगळ्या गोष्टी होत असतात. तर आता आपण ह्याच्यावर काय केलं पाहिजे तर आपण स्वतः आता कम्युनिटीचं तर सोडून द्या पण सिंगल किंवा स्वतःपासून सुरुवात केली तर आपण त्याला वाचू शकतो. सो स्वतःपासून सुरुवात करा. आधी तुम्ही जे बाहेर कचरा फेकता तो फेकू नका किंवा शिंकता सगळ्यांसमोर किंवा ग्रुपमध्ये शिंकता ते बंद करा किंवा अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत. उदाहरणार्थ ह्या सगळ्या गोष्टी होत्या पण याशिवाय पण वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्या तर जर तुम्ही नाही केला तर त्याचा कम्युनिटी हेल्थवर खूप चांगला म्हणजे खूप परिणाम पडेल. म्हणजे तुम्ही जर ह्या गोष्टी केल्या तर त्याचा हार्मफुल इफेक्ट कम्युनिटीवर दिसतो पण ह्या जर नाही केल्या तर किती प्रमाणात कम्युनिटीच्या हेल्थवर किंवा कम्युनिटीच्या गुड हेल्थवर याचा परिणाम पडेल हे तुम्हालाच समजेल. तर बघा व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ कम्युनिटी हेल्थ. बघा आता इम्पॉर्टन्स ऑफ कम्युनिटी हेल्थचा सगळ्यात मोठा परिणाम आहे नेशन्स डेव्हलपमेंट किंवा नेशन्स प्रोग्रेस. बघा जर कम्युनिटीची म्हणजे कलेक्टिवली आपली जर हेल्थ चांगली राहिली तर त्याचा परिणाम आपल्या नेशनवर होणार आहे. म्हणजे जेवढा आपण सुदृढ राहू जेवढा आपण हेल्दी राहू तेवढा आपलं नेशन काय करेल प्रोग्रेस करेल तेवढ्या रॅपिडली आपण प्रोग्रेस करू शकू. त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे तर आपण आपलं रुटीन सुधरवलं पाहिजे. आपण अनहायजेनिक जे नेस असेल ते आपल्यापासून दूर ठेवलं पाहिजे. हायजेनिक राहिलं पाहिजे किंवा वेगवेगळे डिसीज होणारे जे कारणं आहे ते कारणं नाही केले पाहिजे. की म्हणजे बघा आता उदाहरणार्थ मलेरिया किंवा डेंग्यू हे कशामुळे होतो तर ह्या बघा मलेरिया किंवा डेंग्यू हा होतो डासांमुळे. पण डास न होण्यासाठी आपण जर त्याची काळजी आधीच घेतली तर मलेरिया डेंग्यू आपल्याला होणार नाही. तर मलेरिया डेंग्यू न झाल्यामुळे साथीचे रोग जे पसरतात ते पसरणार नाही. म्हणजे कलेक्टिवली काय होणार आहे कम्युनिटीची हेल्थ चांगली राहणार आहे. सो दिस इज द इम्पॉर्टंट ऑफ कम्युनिटी हेल्थ. आता बघा त्याच्यानंतर होलसम लाईफ म्हणजे त्याला आपण काय म्हणू निरामय जीवन म्हणजे काय शांततापूर्ण जीवन. बघा आपण जसं शांततापूर्ण जीवन स्वतःसाठी सिलेक्ट करतो किंवा स्वतःसाठी निवडतो तसंच सगळ्यांना ते जीवन जगण्याचा अधिकार आहे. सगळ्यांना ते जीवन जगण्याचा अधिकार असल्यामुळे आपण हे आपल्या हिशोबाने बघा तुमच्या पात्रात म्हणजे तुम्ही ज्या जागेवर आहे तिथे जर तुम्ही ह्या गोष्टी थांबवल्या तर त्या कुठे ना कुठे प्रमाणात छोट्या छोट्या गोष्टी थांबवून कलेक्टिवली आपल्याला त्याचा परिणाम मिळणार आहे. सो दिस इज द होलसम लाईफ. होलसम लाईफमध्ये आपण काय करू शकतो आपल्यासोबत दुसऱ्याचीही लाईफ छान प्रकारे किंवा आपल्या प्रकारे दुसऱ्याचीही लाईफ सुधारू शकतो. सो त्यालाच आपण होलसम लाईफ म्हणूया. त्याच्यानंतर बघूया टोबॅको कन्झम्पशन. आता टोबॅको म्हणजे तुम्हाला माहिती आहे तंबाखू किंवा ते काय चिली मास्तर किंवा बघा ते वेगवेगळे पान मसाला असतात. सो बघा ते कन्झम्पशनमुळे काय होणार आहे ते पण आपण आता बघूया. सो बघा टोबॅको हे एक ॲडिक्शन आहे. तुम्ही जर एकदा ते खाल्लं तर वारंवार खात राहाल किंवा
एकदा ते जर तुम्ही खात राहिले तर ते वारंवार खाल्ल्यामुळे काय होणार आहे ह्याचे परिणाम आपल्याला आधी तर कळत नाही, पण त्याचे परिणाम जेव्हा आपल्याला आपल्या बॉडीवर दिसतात तेव्हा ते मोर हार्मफुल होत जातात. तर बघा, टोबॅकोमुळे जे परिणाम असतात ते खूप हार्मफुल असतात. आधी काय होतं तर आपल्याला आधी आपण रोज डेली ते खात जातो, ते डेली खाल्ल्यामुळे काय होणार आहे माउथमध्ये काय होणार आहे अल्सर्स होणार. या अल्सर्स जेव्हा हे अल्सर्स जेव्हा वाढतात तेव्हा याचे काय होतात वाउंड्स, त्यालाच आपण काय म्हणतात जखम. हे वाउंड्स जेव्हा वाढतात त्याचं काय होतं कॅन्सरमध्ये रूपांतर होतं. म्हणजे इनडायरेक्टली टोबॅको कॉजेस कॅन्सर. दॅट्स वाय आपण जे बघतो टीव्हीच्या आधी जे दाखवतात टोबॅको इज इंजुरियस फॉर द हेल्थ, म्हणजे दिस इज द रिझन ऑफ टोबॅको विच कॉजेस अ कॅन्सर. सो आपल्याला सगळे म्हणत असतात की तंबाखू हे खूप हानिकारक आहे, तंबाखूमुळे काय होतो कॅन्सर होतो. सो बघा, तंबाखू किंवा इतरही सगळ्या गोष्टी ज्या असतात ते जर आपण टाळल्या तर आपण खूप मोठ्या बिमारीला वाचणार आहे. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या लोकांना जे आहे ह्या सगळ्या गोष्टी करत असेल त्यांना समजावून सांगा की ह्याचे परिणाम काय आहेत. ते समजावून सांगितल्यामुळे मे बी तुमचं ते ऐकून त्या सगळ्या गोष्टी नाही करणार. सो या पार्टमध्ये आपण काय शिकलो तर कम्युनिटी हेल्थ, इम्पॉर्टंट ऑफ कम्युनिटी हेल्थ, त्याच्यानंतर होलसम लाईफ आणि टोबॅको कन्झम्पशन. सो थँक्यू.